मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण अगार डायलेशन टेक्निक म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत। तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात। द अगार डायलेशन टेक्निक इज अ मेथड फॉर डिटरमाइनिंग द मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन फॉर अन अँटी मायक्रोबियल एजंट अगेन्स्ट द बॅक्टेरियल आयसोलेट। तर हे जे काही अगार डायलेशन टेक्निक आहे तर ती मेनली EMIC म्हणजे मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी डिटरमाईन करण्यासाठी वापरलं जातं। तर जे की अँटी मायक्रोबियल जे काही एजंट्स वगैरे तयार केले जातात जे काही अगेन्स्ट द बॅक्टेरिया आयसोलेट म्हणजे काही जे अँटी मायक्रोबियल एजंट असतात ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट त्याचं किती प्रमाणामध्ये जे काही अँटी मायक्रोबियल एजंट आहे ते किती प्रमाणात त्या बॅक्टेरियाच्या ग्रोथला किती इनहिबिट करतं आहे ते मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो। तर किती प्रमाणामध्ये कोणत्या कॉन्सन्ट्रेशनला तो बॅक्टेरिया त्या अँटी मायक्रोबियल एजंटचं ते अँटी मायक्रोबियल एजंट ते बॅक्टेरियलला किती इनहिबिट करतं आहे ते अगार डायलेशन टेक्निकने आपण काढतो। द EMIC इज द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अँटी मायक्रोबियल एजंट दॅट प्रेझेंट द विजिबल ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया। आणि जे EMIC आहे मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन इज अ लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँटी मायक्रोबियल एजंट म्हणजे हे जे काही लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन असतं जे जेणेकरून जे काही बॅक्टेरिया असतील त्याला इनहिबिट केलं जातं ते ॲज अ इन कॉन्सन्ट्रेशन टू प्रिव्हेंट द विजिबल ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया। आणि जी काही ग्रोथ होते आहे त्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते एका प्लेटवरती जर त्याला इनहिबिट करायचं असेल तर त्या बॅक्टेरियाच्या मिडियममध्ये आपण अँटी मायक्रोबियल एजंट टाकून आणि नंतर त्याची जी काही बॅक्टेरियाची ग्रोथ असेल ती आपण इनहिबिट करतो। द अगार डायलेशन टेक्निक इज अ मोर ॲक्युरेट मेथड फॉर द डिटरमाइनिंग द EMIC दॅन द डिक्स डिफ्युजन टेक्निक। आणि जी अगार डायलेशन टेक्निक आहे ती मेनली डिक्स डिफ्युजन टेक्निकपेक्षा ॲक्युरेट आहे। हवेवर इट ऑल्सो मोर टाइम कन्झ्युम अँड रिक्वायर मोर स्पेसिफाय इक्विपमेंट। पण याच्यामध्ये जी काही जी टेक्निक आहे अगार डायल्युशन टेक्निक ती मोर टायमिंग कन्झ्युमिंग आहे आणि पण याच्यामध्ये स्पेसिफाईड इक्विपमेंट आपल्याला लागतात। तर आपण त्याच्यामध्ये मेनली कोणत्या स्टेप्सद्वारे जे काही अँटी मायक्रोबियल एजंट असतं ते त्याची टेस्टिंग केली जाते एखाद्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ते आपण पाहूयात। त्याचे स्टेप्स कसे असतात ते पाहूया। प्रिपेअर अ सिरीज ऑफ अ अगार प्लेट कंटेनिंग द अँटी मायक्रोबियल एजंट इन द रेंज ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन। तर मेनली आपण जर उदाहरण घेतलं तर एन ए प्लेट आपण उदाहरण घेऊयात किंवा मुलर इंटन आगार। मेनली अँटी मायक्रोबियल एजंट किंवा अँटी ससेप्टिबिलिटी टेस्टिंग किंवा अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्टिंग ह्या मेनली मुलर इंटन आगारवरतीच केल्या जातात। जर तुम्हाला पेपरमध्ये जर क्वेश्चन विचारला किंवा वायफामध्ये जर विचारला तर अँटी मायक्रोबियल एजंट किंवा अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्ट तुम्ही कोणत्या मीडियमवरती करू शकता तर मेनली मुलर इंटन आगारवरती आपण करतो। तर मेनली जे काही अगार प्लेट असते त्याच्यामध्ये जे काही आगार असतो मुलर इंटन आगार त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल एजंटचं काही कॉन्सन्ट्रेशन रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनने तयार केलं जातं आणि नंतर द कॉन्सन्ट्रेशन शुड बी प्रिपेअर्ड इन द लॅगोरिथमिक फेजन विथ ईच कॉन्सन्ट्रेशन बी ट्वाईस ॲज अ हाय ॲज द प्रिवियस कॉन्सन्ट्रेशन। प्रिपेअर अ नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ बॅक्टेरिया आणि नंतर मग काय केलं जातं एक वेगवेगळ्या मीडियाच तयार केला जातो फ्लास्कमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं अँटी मायक्रोबियल एजंट हे टाकलं जातं त्याला ऑटोक्लेव वगैरे केलं जातं स्टराईल वगैरे केलं जातं त्याच्यानंतर ते एक मेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे ज्याच्या अगेन्स्ट आपल्याला ज्या अँटी मायक्रोबियल एजंटचं बॅक्टेरियाची जी हे पाहिजे आहे त्या बॅक्टेरियाचं इनोक्युलम घेतलं जातं। तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॅक्टेरिया शुड बी हाय इनफ टू इन्शुअर दॅट द विजिबल ग्रोथ ऑन द प्लेट विथ द हायस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ अँटी मायक्रोबियल एजंट म्हणजे जे काही बॅक्टेरियाचं जे इनोक्युलम आहे ते हाय आणि स्पेसिफिक असलं पाहिजे आणि इनोक्युलेट द ईच प्लेट विथ द बॅक्टेरिया। आणि आपल्याला काय करायचं आहे जे आपण स्टराईल कंडिशनमधलं जे मीडिया असेल तो आपला पेट्री प्लेटमध्ये पोअर करायचा आहे त्याला सॉलिडिफाय होऊ द्यायचं आहे। सॉलिडिफाय झाल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरिया हा त्याच्यावरती आपला स्टिक करायचा आहे। स्टिक केल्यानंतर आपण झिगझॅग पॅटर्नने किंवा फोर्थ क्वाड्रंट पॅटर्नने तो झिगझॅग किंवा फोर्थ क्वाड्रंटने आपल्याला त्याच्यावरती स्टिक करायचं आहे किंवा आपण स्प्रेड प्लेट टेक्निकने ग्लास प्रेड आणि अल्कोहोलचा वापर करून विदिन दी भरणं आपण ते करू शकतो। द बॅक्टर कॅन बी इनोक्युलेटेड ऑन टू द प्लेट ड्युरिंग द व्हरायटी ऑफ अ मेथड सच ॲज अ रेप्लिकेटर किंवा पिपेट। जर एखादी आपल्याकडे जर एखाद्या बॅक्टेरियाची जर प्लेट असेल स्पेसिफिक प्युअर कल्चरची प्लेट असेल तर आपण रेप्लिका प्लेट टेक्निकने आपण ती परफॉर्म करू शकतो किंवा पिपेट आउट करू शकतो। एखादं जर इनोक्युलम वगैरे जे असेल ते आपण स्प्रेडिंगने किंवा वायर लूपच्याद्वारे स्ट्रिकिंगने आपण त्याच्यावरती आपल्याला इनोक्युलेट करायचे।
तर त्याच्यानंतर जी काही प्लेट वगैरे असतील ते आपल्याला ॲप्रोप्रिएट टेम्परेचरमध्ये 24 आवरसाठी आपल्याला ठेवायचं आहे. इन्क्युबेट टेम्परेचर अँड टाईम पिरियड अँड व्हेरी डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ बॅक्टेरिया बीन टेस्टेड. ऑब्झर्व द प्लेट फॉर द ग्रोथ अँड द MIC इज द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अँटी मायक्रोबियल एजंट ऑन द प्लेट वेअर देअर इज नो विजुअल ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया. आणि आपल्याला त्याच्यावरची ग्रोथ ऑब्झर्व करायची आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी आपल्याला ग्रोथ दिसेल बॅक्टेरियाची तर ते आपलं असेल मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन आणि ते आपलं लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन असेल आणि त्याच्या त्या कॉन्सन्ट्रेशनला त्या बॅक्टेरियाची ग्रोथ ही कमी दिसते ते आपलं मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन हे असतं. तर त्याचे ह्या टेक्निकचे बेनिफिट्स वगैरे काय आहेत ते पाहूयात. द अगार डायलेशन टेक्निक इज अ व्हॅल्युएबल टूल फॉर डिटरमाइनिंग द MIC फॉर अँटी मायक्रोबियल एजंट. द MIC कॅन बी यूज टू गाईड द सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट अँटीबायोटिक फॉर द ट्रीटमेंट ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सचा यूज करून एखाद्या बॅक्टेरियल इन्फेक्शन वेगवेगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनवरती आपण त्याचे ट्रीटमेंट वगैरे अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आपण चेक करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण अगार डायलेशन टेक्निक कशी परफॉर्म केली जाते ते पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.